गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरु वे नमः। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता। याच वाक्याला सत्यात उतरवलंय सीखे संस्थेने। खरं तर आज आपण आलो आहोत बदलापूर शहरातील श्रीजी हॉल या ठिकाणी। या ठिकाणी सीखे संस्थेकडून जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी एक शिबिर आगळं वेगळं राबवण्यात आलेलं आहे। खरं तर शिक्षक शिकले तरच ते विद्यार्थ्यांना शिकवू शकतात या संकल्पनेला आज सीखे संस्थाने सत्कत पुरवला। आपल्यासोबत सीखे संस्थेचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं कशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि कशा प्रकारचं शिबिर आहे। वर्षाला स्वागत आहे, काय सांगाल आजच्या या आगळ्या वेगळ्या शिबिराबद्दल? मला असं वाटतं की सीखे संस्थाचा विश्वास आहे की शिक्षकच विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणू शकतात आणि विद्यार्थ्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये जो काही महत्त्वाचा भाग असतो तो शिक्षकांचा। शिक्षकांनी जर नाविन्यपूर्ण पद्धती स्वीकारल्या तर मुलांमध्येही अशा प्रकारे बदल होतील आणि जास्तीत जास्त मुलं की आपलं जे लर्निंग आउटकम्स आहेत त्याला अनुसरून काम करतील। सीखे संस्था याच उद्देशाने गेली अनेक वर्ष काम करत आहे। महाराष्ट्रात, कर्नाटकमध्ये आणि मध्य प्रदेश तिथे राज्यातनं आमचं काम चालू आहे आणि 4,000 अधिक शिक्षकांसोबत आपण काम करतो। विश्वास हाच आहे की विद्यार्थी घडला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व काही मिळण्याचा हक्क आणि अधिकार आहे, ते मिळालं पाहिजे आणि ते शिक्षकच देऊ शकतात। त्यांनी शिक्षकांबरोबर काम करणं हे सीखे संस्थेचं प्राथमिक ध्येय आहे आणि त्या अनुषंगाने हे टीचर इनोव्हेटर प्रोग्राम आपण राबवतो ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या अभ्यासाच्या पद्धती शिक्षक विद्यार्थ्याला देतात। त्या पद्धतीतून विद्यार्थी अधिकाधिक शिकले होण्यासाठी मदत होते। आज इथे गणिताचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। अंबरनाथ तालुक्यातील शिक्षक इथे आपल्यासोबत आहेत आणि ते गणिताच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवण्याच्या विद्यार्थ्यांना समजून घेत आहेत। खरं तर सकाळपासून जे शिबिर आहे ते सुरू आहे, कशा प्रकारे प्रतिसाद आहे, किती शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतला? आपण पूर्ण अंबरनाथचा विचार केला तर अंबरनाथमध्ये साधारणतः 3,500 शिक्षक या पूर्ण उपक्रमात आहेत, पण त्यातले अर्धे शिक्षक भाषेबद्दल काम करतात आणि अर्धे शिक्षक गणितासाठी काम करतात। आज इथे गणिताचे 120 अधिक शिक्षक आपल्याला आढळले दिसतात आणि गणितामध्ये अपूर्णांक कशा पद्धतीने मुलांना असं खेळ शिकवता येईल याच्यासाठी आपण आज हे वेगवेगळ्या पद्धती शिकवत आहोत। उत्साह आनंदी आहे आणि मला असं वाटतं की लक्षात येत असेल की शिक्षक ज्या प्रकारे सहभागी होत आहेत, बोलत आहेत, जाणून घेत आहेत, सगळी शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे। गणिताचा विषय म्हटला की विद्यार्थ्यांना टेन्शनच होतं, परंतु हेच गणित साध्या सोप्या पद्धतीने समजवायचं काम जे आहे ते सीखे संस्था करते। काही शिक्षक आहेत त्या देखील या शिबिरामध्ये उपस्थित राहिले, त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा प्रकारे कार्यक्रम होता आणि कशा प्रकारे त्यांना काही गोष्टी शिकण्यास मिळाल्या। कारण स्वागत आहे, काय सांगाल? गणित म्हणलं की मुलांना पोटात गोळ्या येतो अक्षरशः। कशा प्रकारे तुम्ही गणिताचं विश्लेषण करा? मी 4 वर्षापासून सीखेशीबरोबर त्यांच्यात काम करते आहे। अगदी कोरोना काळातसुद्धा त्यांनी पहिलीच वजाबाकी या संबोध जो वजाबाकीचा आहे मुलांपर्यंत कळण्यासाठी खूप प्रयत्न केलेले। ज्यावेळेस शाळा चालू नव्हत्या आणि आता हे 3 वर्ष मराठी भाषा विषय आणि वेगळीच गुणाकार आणि आता अपूर्णांक, तर यावर्षी जो अपूर्णांक हा विषय आहे तर मुलांना एरिया मॉडेल, संख्यारेषा आणि चित्रसमूह मॉडेल अशा 3 मॉडेल थ्रू दृश्यमान पद्धतीमध्ये हा अपूर्णांक शिकवला जातो। म्हणजे अपूर्णांकाचा मूळ संबोध हा मुलांना स्पष्ट होतं, जो मोठ्यापणे त्यांना गुणाकार भागाकार करताना पटकन समजू शकतो आणि यासाठी मुलांसाठी कृती पुस्तिका छान त्यांनी तयार केलेली आहे आणि माझ्या शाळेतल्या मुलींनी एवढी आवड त्यांच्यात निर्माण झाली की मॅडम पुढचं पान आपण करूया, पुढचं पान करूया। आत्तापर्यंत ॲक्च्युली हे चालू आहे पण आमच्या मुलांनी हे अगोदरच पुस्तक सोडवलेलं आहे, एवढी कारण पुस्तिका सुंदर छान दृश्यपान आणि टीम या मॉडेलवर त्यांनी हे केलेलं आहे। त्यामुळे सिकेट टीमचं आणि टीमचे सर्व जे अधिकारी आहेत ते पण वेळोवेळी शाळेला भेट देतात, मुलांना काही संकल्पना नसतील कळल्या किंवा आम्हाला काही कळलं नसेल त्याचं छान मोठे असं मार्गदर्शन करतात। त्यामुळे मला सिकेट टीमचं खूप कौतुक वाटतं की एक शिक्षक शिकला की शाळा चांगली होईल आणि विद्यार्थी चांगले होतील, ही त्यांची भावना आहे ती चांगल्या ठिकाणी ते सांभाळत आहेत आणि टीमवर्क आहे ते सुद्धा उत्तम आहे आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने आम्हाला ते चांगलं मार्गदर्शन करत आहे।
जर आपण पाहिलं तर कोविड काळामध्ये ऑनलाईनच शाळा सुरू होत्या आणि त्यामुळे कुठेतरी कदाचित विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तेच रिकव्हरी सी के संस्था जी आहे ती करते. आपल्यासोबत आणखी काही शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशी सांगण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल, गणित आणि विद्यार्थी समीकरण थोडंसं मॅच होत नाही, तर कशा प्रकारे सोप्या भाषेत तुम्ही गणिताविषयी जागृती करा? हॅलो, तर गणिताबाबत जर विचार करायचा झाला तर खास करून विद्यार्थी जे आहेत हे गणिताला घाबरतात आणि गणित हा विषय ज्या वेळेला त्यांच्यासमोर एक खेळाच्या माध्यमातून त्यांना पझल सोडवण्याच्या माध्यमातून आणि एक विचार प्रक्रिया चालू करण्याच्या माध्यमातून त्यांच्या पुढ्यात ठेवला तर त्यांना खूप मजा यायला लागतं. तर सुरुवातीला पहिला आमचा जो महत्त्वाचा विश्वास आहे की मुलांची भीती काढून टाकणे गणिताबाबतची आणि ती भीती एकदा गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये गणिताकडे आपसुकच बघायची एक गोष्टी निर्माण होते आणि मग बघितल्यानंतर विद्यार्थी विविध प्रकारचे समस्या त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या असतील, त्यांना पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या ज्या काही समस्या असतील, जी काही उदाहरणं असतील, ते स्वतःहून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात, शिक्षकांची मदत घेतात, त्यामध्ये शिक्षकांनासुद्धा त्यांना मदत द्यायला हेल्प होते, त्याचबरोबर शिक्षकांची अध्यापन प्रक्रियासुद्धा सुधारण्यासाठी त्यांना मदत होते. अशा पद्धतीने शिक्षा सीकेने हा गणिताचा करिक्युलम अभ्यासक्रम हा जो मांडलेला आहे जो आम्हाला शिक्षकांपर्यंत पोहोचवायला फार आनंद होत आहे. थँक्यू व्हेरी मच. निश्चित जर आपण पाहिलं तर गणिताला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सीके संस्था जी आहे ती करते. खरं तर गणित आणि लहान मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांना हा अवघड विषय जायचा, परंतु आता काळजी करण्याची गरज नाही, कारण सीके संस्थेच्या माध्यमातून गणित अगदी साध्या सोप्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शुभम सोबत मी अनिकेत.